फिनिक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी पी चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलेला नाहीये. सुप्रीम कोर्टानं पी चिदंबरम यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. अटकेनंतर सुनावणी घेतली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाकडून देण्यात येत आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणामध्ये चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात आहेत. पी चिदंबरम यांची सीबीआय कोठडी आज संपणार आहे, त्यामुळे सीबीआय कोर्ट चिदंबरम यांची कोठडी वाढवतं की त्यांना जामीन मंजूर करतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे ईडीतर्फे होणारी संभाव्य अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी आणखी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.